एकनाथ शिंदे चाळीस आमदार बरोबर दहा आमदार बरोबर सहा आठ मंत्री यांनी उठाव केला क्रांती म्हणावी के लागेल आला बाळासाहेबांचा जो विचार आहे हा विचार माझ्या मनात जसा कोरलेला आहे एकनाथ शिंदेंचा आहे रामदासचा आहे योगेशचा आहे तशा ह्या समस्त कोकणवासियांच्या मनात कोरलेला आहे महाराष्ट्राचे माझ्या राजकीय आयुष्यामध्ये लोकप्रियतेच्या उंचीवरती पोचलेला पहिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आज ज्या खेडमध्ये ही सभा होते या कोकणाचा सुपत्र म्हणून धाण्या वाघ म्हणून आपलं कर्तृत्व दाखवणारे माझ्या शेवटे माझ्यासोबत आमदार म्हणून झालेले मंत्री म्हणून झालेले छप्पन्न वर्ष जेवढी मला झाली तेवढी त्यांनाही शिवसेनेत झाली आणि असा हा झुंजार आणि आक्रमक नेता कोकणचा भाग्यविधाता माझे सहकारी रामदास कदम भाई व्यासपीठावरती पालकमंत्री आणि उद्योगमंत्री राज्याचे उदय सामंत महाराष्ट्र विधिमंडळ शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद भरतशेठ गोगावले माननीय दीपक केसरकर माजी आमदार सदानंद चव्हाण आणि ज्यांच्या दैद्यपिमान अशा खेड दापोली आणि पोलादपूर ह्या मतदारसंघामध्ये प्रचंड जन आशीर्वाद ज्यांना आहे ज्यांनी ही सभा आयोजित केलेली आहे ते रामदास कदम यांचा राजकीय वारसा यांचा समाजसेवेचा वारसा ज्या या योगेश कदमकडे आहे त्याचं या ठिकाणी मी गौरवपूर्वक उल्लेख करतो एकनाथ शिंदे चाळीस आमदार बरोबर दहा आमदार बरोबर सहा आठ मंत्री यांनी उठाव केला क्रांती मांडावीला गेल्याला त्याची चर्चा संपूर्ण हिंदुस्थानात झाली लोकसभेमध्ये अनेक पक्षाचे अनेक राज्याचे खासदार अजूनही उत्सुकतेने ह्या उठावाबद्दल आमच्याकडे चर्चा करतात आणि हा उठाव करणारा आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा शिवशाही या ठिकाणी प्रकट झालेली आहे अशा तऱ्हेचा ठासून काम करणारा एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आम्हाला फार मोठा अभिमान वाटतो माझी छप्पन वर्षाची कारकिर्द पंचेचाळीस वर्ष बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं अकरा वर्ष उद्धवजींच्या खाली एकनाथ शिंदे होते मी होतो रामदासभाई होते परंतु ज्या पद्धतीने शिवसेना चालवली जायची ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना घेरलं जायचं स्वतःचा सार्थ साधून घ्यायचा असे मोजके दहा पंधरा लाभार्थी आहेत त्यांची नावं काय मी घेत नाही ते दहा पंधरा लाभार्थी आता त्यांची तळी वरती करतायत उचलतायत यांनी सत्यान्यास केलेला आहे मुख्य नेत्याला कळलं पाहिजे पक्षप्रमुखाला कळलं पाहिजे बाळासाहेबांचा जो विचार आहे हा विचार माझ्या मनात जसा कोरलेला आहे एकनाथ शिंदेंचा आहे रामदासचा आहे योगेशच्या आहे तशा ह्या समस्त कोकणवासियांच्या मनात कोरलेला आहे हा विचार कुठला हिंदुत्वासाठी ती विचारधारा करून शिवसेना चालत होती मराठी माणसांचा सर्वांगीण विकास महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईमध्ये जिल्ह्या जिल्ह्यातून आलेल्या तरुण शिकलेल्या मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत म्हणून बाळासाहेब धडपडत होते आणि सगळ्यात महत्वाचं आक्रमकता सगळ्या गोष्टी पुसल्या गे गेल्या एवढ्या पुसल्या गेल्या तुम्ही सांगा हिंदुत्व नाही राष्ट्रीयत्व नाही मराठी माणसांचा सर्वांगीण विकास नाही आणि त्यामुळे आणि सगळ्यात फार घातक म्हणजे राष्ट्रवादीची ह्यांचा पुढील होणारा प्रवास हा फार मोठा घातक होता फार म्हणजे अगदी रस्ता तड्याला शिवसेनेला नेणारा होता याची सूचना एकनाथ शिंदे देत होते रामदास कदम देत होते मी देत होतो आमच्या खासदारांनी देखील दिलं परंतु त्याच्यापासून तफावत करण्याची काही वृत्ती आम्हाला दिसली नाही आम्ही सांगितलं की शिवसेना बाळासाहेबांची राहिलेली नाही आणि ही शिवसेना रसात राडायला जाईल परंतु सुदैव आमचं सुदैव ज्या चाळीस आमदारांनी उठाव केला त्यांचं आमच्या बरोबर माझ्याबरोबर तेरा खासदारांनी उठाव केला त्यांचं विशेषतः आमदारांचं चाळीस अधिक त्यांच्यावर आलेले दहा यांनी हा उठाव केला सत्तेमध्ये असून देखील विरोधी वाकामध्ये जाण्याचा त्या ठिकाणी विचार करून ते गेले आकर्षित झाले नाहीत सत्तेच्या खुर्चीला त्या ठिकाणी आकर्षित न होता ते गेले आणि एकनाथ शिंदेनी त्याचं नेतृत्व केलं अशा तऱ्हेचं एक नेता मिळाल्यानंतर आम्हाला एक संधी मिळाली हे स्वतःचं पाप झाकण्यासाठी खोके म्हणून ईडी खोके अशा तऱ्हेची वल्गना करतात त्यांचं पाप काय की बाळासाहेबांचे विचार पायदळी टाकून त्या ठिकाणी शिवसेना ही नष्ट होणार होती आणि म्हणून आमच्या मनाला वेदना होत होत्या म्हणून आमच्यासारखे ज्येष्ठ रामदास कदम काय मी काय आनंदराव अडसूळ काय त्यानंतर आम्ही एकनाथ शिंदेचं ने नेतृत्व स्वीकारलं त्यांच्यासोबत प्रवास सुरू केला आजच्या ह्या सभेला मी रामदासभाई योगेशला फोन करून सांगितलं मला यायचंय कोकणातली सभा आहे शिवसेनेचा भाग्यविधाता शिवसेनेचा संघटनेचा पाठकणा हा कोकणामध्ये विसावलेला आहे सर्व ठिकाणी सभा जरी आज हो या ठिकाणी खेडमध्ये होत असली तरी रायगडपासून सिंधुदुर्गापर्यंत हा पसरलेला कोकण जो आहे या कोकणातले सुपुत्र जे आहेत हे पदोपदी नोकऱ्यांच्या शोधात मुंबईला येतात त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं कोण राहत होतं बाळासाहेब ज्यांचं नेतृत्व करत होते ती शिवसेना या शिवसेनेमध्ये मराठी माणसांना नोकरीत प्राधान्य मिळावं मग बँका असतील विमा कंपन्या असतील तेल कंपन्या असतील विमान कंपन्या असतील सरकारी दिवसरकारी कचेऱ्या असतील त्या ठिकाणी हा कोकणातला सुशिक्षित तरुण मुंबईला त्या ठिकाणी समर्थपणे पाठिंबा देत होता आज मी एवढंच सांगेन की माझा देखील मी जरी कोकणाचा सुपुत्र नसलो तरी या कोकणातल्या अशा कार्यकर्त्यांचा आमचा ऋणानुबंध आहे माझी दापोलीला पस्तीस वर्ष सुपारीची बाग मी सांभाळतो त्या पंचकृषीमधल्या ग्रामस्थांचा माझा ऋणानुबंध आहे अशा तऱ्हेचं ह्या कोकणाशी माझं नातं आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला मी कळकळीची विनंती करायला आलेलो आहे की आपल्या मनामध्ये जे काय टाकलं जात आहे ते विसरा आणि एकनाथ शिंदेच्या सोबत तुम्ही कायमस्वरूपी राहा आम्हाला आशीर्वाद देत राहा मी योगेश कदमचं त्या ठिकाणी खास अभिनंदन करीन की एक त्याची कारकीर्द मी जवळून बघितली एक उच्च शिक्षित अत्यंत कष्ट करणारा या संपूर्ण पंचक्रोशी या विधानसभेच्या सर्व ग्रामीण भागात जाऊन संपर्क साधणारा आणि कोकणाच्या विकासाची स्वप्न त्या ठिकाणी अंमलात आणण्याचा प्रयत्न करणारा असा योगेश कदम आहे त्याच्या पाठीमागे आपण समर्थपणे उभे राहा अशा तऱ्हेचं या ठिकाणी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि या महाराष्ट्रात या महाराष्ट्रात पुन्हा एकदा जी काय पवारशाही चालू आहे जी काय उद्धवशाही चालू आहे ती समूळ नष्ट करा आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवशाही या ठिकाणी महाराष्ट्रात आणा त्यांच्या पाठीमागे उभे राहा त्यांचे हात बळकट करा असं कळकळीचं आवाहन या ठिकाणी तुम्हाला करतो जय हिंद जय महाराष्ट्र